प्राचीन वाङ्मयाचा इतिहास लर नाशिरा बातकर असं माझ्याकडं असणारं पुस्तक आहे का नाशिराबादकरांचं पुस्तक आहे या आपल्या सिरीजचं हेतू काय आहे की मराठी साहित्याचा सिलेबस समजून घ्यावा कोणत्या पुस्तकांच्या आधारे आपण ते हे करू बऱ्याचदा काय होतं तशी यादी दिली जाते नुसती यादी आहे या आणि त्या यादीच्या आधारे मी काही मांडण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यातनं काही वाचावं कसं वाचावं कळत नाही आहे प्रश्न कुठले आले आपल्याला स्वरूप काय आहे आपल्या अभ्यासामध्ये काय म्हणलेलं आहे आपल्या सिलेबसमध्ये एक्झॅक्टली काय म्हणलेलं आहे पहिल्या पेपरमध्ये वारकरी कवी माहानभाऊ लेखक शाहीर किंवा पंडित कवी आणि बखर असे पाच टॉपिक आपल्याला दिलेले आहेत त्याच्यासाठीचा सोर्स म्हणून जे आहे ना तो आपल्याला हे प्राचीन मांगळ्याचे इतिहासकार नाशिरावातकरांचं पुस्तक आहे प्राचीन मराठी म्हणजे न्याय आता बऱ्याचदा याच्यातनं असे विचारलेले सोर्स जे म्हटले नामायाची वाणी अमृताची खाणी या उक्तीच्या बरोबर स्पष्ट करा असा प्रश्न विचारलेला आहे ज्ञानदेवे रचला पाया असा प्रश्न विचारला आहे त्यामुळं हा सोर्स म्हणून आपल्याला बघता येतो की त्या सोर्सपर्यंत जाता येणं आपण म्हणतो ना, ना? की त्या सोर्सपर्यंत तुम्हाला जाता यायला पाहिजे कोणता सोर्स आहे तो सोर्स एकदा आपण बघितला तो सोर्स हा आहे प्राचीन वाङ्मयाचा इतिहास इथं काय म्हणलेलं आहे पहा वाङ्मय इतिहासाच्या निमित्ताने काही पूर्वग्रह प्रकट होतात त्या पूर्वग्रहापासून आपण दूर कसं जाऊ प्राचीन वाङ्मयाच्या इतिहासाने आपल्याला एक ज्याला काय म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये एम एच्या पातळीवर असणारे बी एच्या पातळीवर असणाऱ्यांच्यामध्ये एक प्रकारचं महत्त्वाचं काम या ग्रंथानं केलेलं आहे आणि यू पी एस सीच्या आपल्या सिलेबसमध्ये वारकरी कवी असतील त्याच्यावरचा प्रश्न आहे पंडित कवी असतील त्याच्यावरची चर्चा जी आहे ते आणि नाथपूर्वकालीन साहित्य समजा असं म्हणलं समन्वयकार एकनाथ हा विचारलेला प्रश्न आहे तू का झाला सगळं असं विचारलेलं आहे ऑलमोस्ट याच्यातल्या शीर्षकाला घेऊनच प्रश्न निर्माण केलेले आहेत जसं अर्वाचीन साहित्यासाठी जे आपले दोन पुस्तक आहेत खंड एक आणि खंड दोन तसं याच्यासाठी फक्त प्राचीन तसं एकच पुस्तक आहे पाची जे आपण म्हणतो ना म्हणजे शाहिरांच्या याच्यामध्ये दुसऱ्या पेपरचं पुस्तक आहे पैनजण तेच शाहिरांना उपयोग आहे बखर या साहित्याचा सा अडचण काय बखरला सेकंड पेपरमध्ये पुस्तक नाही आहे बखर असा एकमेव टॉपिक आहे जो फक्त पेपरमध्ये आहे पहिल्या दुसऱ्या पेपरमध्ये नाही आहे या अर्थानं आपल्याला प्राचीन वाङ्मय आणि प्राचीन वाङ्मयाचा इतिहास कसा घडला किंवा कसा घडवायचा याच्याविषयीची जाण जी आहे ती आपल्याला पाहता येते प्राचीन वाङ्मयाचा इतिहास आणि प्राचीन वाङ्मयाविषयीची दृष्टी जी आहे ती सगळे आपल्याला मिळावे दोन प्रकारे म्हणजे याचा सेकंड पेपरमध्ये काय उपयोग पे होतो सेकंड पेपरमध्ये म्हणजे पद्यामध्ये आपल्याला नामदेवांच्या अभंगवाणी आहे पैंजन नावाचा ग्रंथ आहे आणि दमैनतेसवर आणि वर स्मृतीसळी ज्याची आपण थोडक्यात आधी चर्चा केली असे चार पुस्तकं एकोणीस पुस्तकांपैकी चार पुस्तकं आपल्याला प्राचीन साहित्याशी जोडलेलं आहे म्हणजे वीज जर आपण म्हणलं तर एक एकोणीसपैकी चार पुस्तकं जी आहेत ती प्राचीनसाठी जोडलेली त्यामुळे प्राचीन साहित्य आणि प्राचीन साहित्यातला प्राचीन ही संज्ञा म्हणजे साधारणतः यादव काळापासून म्हणजे ज्ञानेश्वरांपासून किंवा महानुभाव थोडंसं यादवपासून चक्रधरांचा काळ जो आहे महानुभाव साहित्यावर पण चर्चा आपल्याला करत कर, आहे महानुभावाची वेगळी चर्चा आपण करूच आत्ता आपण प्राचीन वाङ्मय आणि प्राचीन वाङमयाबद्दलची आर्ग्युमेंट आहेत ती काय बघतो बघतोय पहा की प्राचीन वाङ्मयाचा इतिहास कशाप्रकारे निर्माण झालेला आहे नाशिराबादकर शेणोलीकरांचं या शीर्षकाचं पुस्तक आहे पण ते आपण वापरत नाही याचं कारण याचा सोर्स आहे सोर्स आहे म्हणून हे पुस्तक आपण बघितलेलं आहे नाशिराबादकर फडके प्रकाशन हे पुस्तक आहे उपयुक्त पुस्तक आहे पा याच्या आधारे आपल्याला गोष्टी लिहिता येऊ शकतात